पंच भूत संध्याकाळ झाली होती। जंपी, मिकी आणि बबलूचे बाबा चहाच्या दुकानासमोर इकड तिकडच्या गप्पा मारत उभे होते। अय्यो, या जग्गूच्या कारवाया तर दिवसेंदिवस वाढतच चालल्यात। महाराज त्याला चांगला धडाका नाही शिकवत। त्याच्या विरुद्ध पुरावा काय आहे? काहीच नाही। तो स्वतः काहीच करत नाही, दुसऱ्यांना भडकवतो आणि त्यांच्यात भांडण लावतो। आणि त्याला पकडलं तर तो घाबरण्याचं नाटक करतो, दयेची भीक मागून आरामात सुटतो। पक्का ढोंगी आहे। अय्यो, तो कोणालाच घाबरत नाही। लोक त्याला नाही, गब्बरला घाबरतात। वाचवा वाचवा, पळा पळा। एवढा कसला धक्का बसलाय? हा तर जग्गू आहे। अरे बाबा नो, वाचवा मला, वाचवा। पण झालं काय? अरे धक्का कसला, भीतीने मारायला टेकलोय रे। तिथे भूत आहे। चल, भूत बीत काही नसत, चल जाऊया, बघूया काय होत। मी नाही येणार, तुम बुद्धी झाली त्या पिंपळाच्या झाडा खालून जायची मला। चल पाहूया तर कोण आहे तिथे। नाही रे बाबा, मी नाही, मी चाललो घरी। काय भाऊ, जायचं का? अय्यो बाबा, नाका जाऊ। त्या पिंपळाच्या झाडाच्या खूप कथा ऐकल्यात, तिथे खरच भूत आहे। भूताला कोण घाबरते? चला तुम्ही जा, मला जरा काम आहे। ऐक ना भाऊ, तुम्ही पण घरी जा। अरे घाबरतो का मी, चल भोला। भोला आणि जोजो त्या पिंपळाच्या झाडाकडे निघाले। सूर्य मावळला होता, अंधार पसरत होता। एकमेकांचा हात धरून दबत दबत हिम्मत करून ते झाडाजवळ गेले। इथे तर कोणी नाही। अय्यो, तिथे बघू, दिसतंय कोणतरी। चल विचारू त्याला। ओ भाऊ, इथे आता कोणाला बघितलं का तुम्ही? एखादं भूत पाहिलं का? माहित नाही, मला मरून तर 100 वर्ष झाली। भूत भूत, पळा पळा। सोडणार नाही कोणाला। भूत भूत आणि भूत, ऐकलास का? भूत आलंय म्हणे काय तू? पण भूत बीत काही नसत, मनाचे खेळत सगळे। अग नाही, खरच त्या जग्गूला पकडलं ना भूताने। शेरूचे बाबा तपास करतायत, बघूयात काय होतंय ते। तुम्ही माझ्या बद्दल बोलताय का? मी तर आधीच सांगितलं होत तिथे नका जाऊ। अय्यो, मला तर वाटत होत की जग्गू आपल्याला नेहमीप्रमाणे शेंडी लावत असेल। अय्यो जग्गू, कुठे निघालास आणि हे काय हाय? भूतासाठी जेवण घेऊन जातोय। काय, कशासाठी? मग भूत माझ्यावर खुश होईल आणि मला कधी त्रास देणार नाही। तर मी सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी घेऊन जातो तिथे। चला बाबा, येतो मी, उशीर नको व्हायला। अय्यो, मी पण येतो। ही बातमी जंगलात पसरली आणि मग काय, सगळे प्राणी त्या पिंपळाच्या झाडाखाली वेगवेगळे चमचमीत पदार्थ नेऊन ठेवायला लागले। मस्तच, जो मला जेवण देईल त्याला मी कधीही त्रास देणार नाही। ही बातमी मुलांपर्यंतही पोहोचली होतीच।
मित्रांनो, हे भूत खरच असतं का? हो, माझ्या बाबांनी स्वतः बघितलंय. माझे बाबा पण होते तिथे. माझ्या आईने पण बघितलंय. ए, आपण आता खेळून लवकर घरी जाऊया. अंधारात भूताने पकडलं तर? मी त्याला रोज आईस्क्रीम देईन, म्हणजे तुम्हाला काही करणार नाही. आईस्क्रीम साठी रोज पैसे कुठून आणणार? भूताच्या नावावर हाच खाईल आईस्क्रीम. पण मग आपण करायचं तरी काय? आईस्क्रीम नकोय मला, मला तुमच्या बरोबर खेळायला घ्या, मग मी तुम्हाला काहीही करणार नाही. हा माझा एरिया आहे, परत इथे आला तर मारून टाकीन. अरे या भूताला किती दिवस फुकट जेवण देणार आपण? या भूताचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. आपण शेरसिंग महाराजांकडे जाऊया. ते काय करणार? बिंदू राणी स्वतःच तर घाबरली आहे. हो, त्यांनीही भूत पाहिलंय. ऐका माझ, आपण गब्बर कडे जाऊया. तो शूरवीर आहे, तोच त्या भूताला मारून पळवून लावू शकतो. आईयो, जग्गूच बरोबर आहे. हा हो, मला पण असंच वाटत. ऐकलत का तुम्ही? सगळे प्राणी गब्बर कडे मदत मागायला जाणार आहे. काहीही म्हणा, मला तर यात काहीतरी भानगड दिसतीये. काय बोलतेस तू? भूताला तर आपणही पाहिलंय ना. चला त्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन पाहू. मी नाही बाबा येणार. मी पण नाही. घाबरट कुठले? चल मिकी, आपण जाऊया. ए थांबा, आम्ही पण येतो. चौघेही घाबरत घाबरत त्या पिंपळाच्या झाडाकडे निघाले. जागा अगदी सुनसान होती आणि सगळीकडे शांतता पसरली होती. ए, कोणीतरी आहे तिथे. चला चला पुढे जाऊया. अरे वेड लागले का? चला पळा इथून. चुप. हा, हे काय? भूताचे कपडे. भूत आंघोळीला गेलं की काय? अजून वेळ गेली नाहीये, चला पळा इथून. नाही, काहीतरी गडबड आहे. चला पुढे. टीव्ही वर पाहिलत ना, डर के आगे जीत है. अगं भीती तर पुढेच आहे. राम 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 राम. अरे लपा पटकन. अरे हा तर. चला आता इथून पळा. सांगत नव्हते, काहीतरी भांगड आहे. तुम्ही उगीच घाबरत होतात. आम्ही? म्हणजे आम्ही दोघ ग. ते जाऊ दे, पण आता आपण काय करायचं? ए, एक आयडिया आली माझ्या डोक्यात. रोज असं मस्त जेवण मिळत राहिलं तर लवकरच मी एकदम गोल मटोल होईन. भूतराजा वा वा, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही. अशीच माझ्या जेवणाची काळजी घेत राह रे बाबा. हा आवाज कसला? तू मला बोलावलास ना. हा बघ मी आलो. ओळखलंस मला? नाही. मी आहे इकडचं खरं भूत, वेताळ. नाव तर ऐकले तशीच. तूच का ते नवीन भूत? माझ्या नावावर मजा मारतोस? काय हे कान तू खातोयस? तू त्याचा मित्र दिसतोयस.
आधी तुझा समाचार घेतो, चल हो मरायला तयार। नका, वाचवा वाचवा। पळून पळून कुठे जाशील, तू जिथे जाशील तिथे मी येईन। अरे सोड रे बाला, सोड, मेलो रे मेलो। महाराज महाराज वाचवा मला। जग तू काय झालं ओरडायला? महाराज मला त्या भूतापासून वाचवा, तो मारून टाकेल मला। मारून टाकेल? पण तू तर त्याला रोज जेवण देत होतास ना। हे दुसरंच भूत आहे महाराज। दुसरं भूत? खूप भयंकर आहे, मला मारणार आहे। वाचवा हो सरकार, वाचवा। कुठे पळालास रे जग्गू? हेच आहे, हेच हेच ते भूत, वाचवा मला। हे तर आम्ही आहोत, जंगलात कोणतंही भूत नाहीये। बघितलं ना महाराज, ही नाता द्रष्टा मुलं। ए गब्बस महाराज, आम्ही आल्या त्या झाडाखाली भूताचं खाणं खाताना पाहिलं होतं। भूताचे कपडे पण तिथेच पडले होते। जग्गूच भूताच्या रूपात सगळ्यांना घाबरवत होता, खाण्यावर मस्त ताव मारत होता। मी तर भूताचा ड्रेस घालून मस्करी करत होतो, नाटकाची प्रॅक्टिस करत होतो महाराज। ही हिम्मत तुझी? अयो सगळ्या जंगलाला हैराण केलंय तू। याची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे जग्गू। माफी सरकार, गरिबावर दया करा सरकार, दया। बस झालं नाटक, तुला या जंगलातून एक वर्षासाठी हाकलून देण्यात येत आहे। आत्ताच्या आत्ता हे जंगल सोडून चालता हो। जशी आज्ञा महाराज। शाबास माझ्या शूर मुलांनो, तुम्ही जी हुशारी दाखवलीत त्याबद्दल आम्हाला बक्षीस देणार। गप्पस बबलू। जरूर बक्षीस मिळेल, ज्या शौर्याने तुम्ही हे संकट दूर केलं त्याबद्दल दरबार तर्फे तुम्हाला रोज एक आईस्क्रीम देण्यात येईल संपूर्ण वर्षभर।